राज्यातील 434 ITI मध्ये संविधान मंदिर उभारलं जाणार. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते 15 सप्टेंबरला लोकार्पण. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर. कथित मध्य घोटाळा प्रकरणात केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. भगीरथ भालके विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम. मव्यानं उमेदवारी दिली नाही तरी विधानसभा लढणार. पंढरपुरात भगीरथ भालके यांची मोठी घोषणा. कोणत्याही धर्माबाबत चुकीचं बोलणं संविधानाला धरून नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष विचारांचा आहे. नितेश राणेंच्या वक्तव्याचा सुनील तटकरेंकडून निषेध. नितेश राणेंची भूमिका महाराष्ट्रासाठी घातक. नितेश राणे महाराष्ट्रात जातीय तिढ निर्माण करतायत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शरद कोळींची नितेश राणेंवर टीका. महायुतीच्या 100 जागांचं वाटप लवकरच होणार. जवळपास 70 ते 75% जागांवर महायुतीचं एकमत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. राज्यातील वातावरण मव्यासाठी अनुकूल आहे. राज्यात मव्या 170 ते 175 जागा जिंकेल. संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास. अजितदादांचा आणखी एक विश्वासू अमोल कोलेंच्या गळाला लागण्याची शक्यता. अनिल राक्षेंनी घेतली खासदार अमोल कोलेंची भेट. अनिल राक्षे तुतारी फुंकणार असल्याच्या चर्चांना उधाण. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.